ओके आता आपल्याला काल लॉन्जिट्यूडनल सेक्शन एंड ट्रांसवर्स सेक्शन ऑफ टेस्टिस समजलं असेल. आता आपण एक स्पर्म काय असतो त्याचे कोणते कोणते पार्ट असतात हे पहिले शिकून घेऊ आणि त्याच्यानंतर तो कसा तयार होतो ते पाहू. ओके पुस्तकामध्ये पहिले तो कसा तयार होते ते सांगितलं आहे आणि मग तो कसा असतो ते तसं सांगितलेलं आहे. मी हा टॉपिक फक्त नंतरचा टॉपिक आधी घेतो, आधला टॉपिक नंतर शिकवतो. तर स्पर्मॅटोझोआ हा जो टॉपिक आहे म्हणजे स्पर्म सिमेनमध्ये असतो किती पर्सेंट असतो, 10%. ओके यस, तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे आता रिप्रोडक्शन इन हायर प्लांट आपलं झालेलं आहे. जेही गमिट्स असतात ते कधीही हॅप्लॉइड असतात आणि त्यांचं दोघांचं युनियन बनल्यावर जो झायगोट बनतो तो डिप्लॉइड असतो. आता स्पर्मॅटोझोआ पण हॅप्लॉइड राहील, दॅट इज स्पर्म इज हॅप्लॉइड मोटाईल. व्हेरी गुड. हां मेल गमिट, मेल गमिटच्या पुढे काय, सिंगल यन लिव की डबल यन लिव, सिंगल यन. नंतर स्पर्म कॉन्सिस्ट ऑफ फोर पार्ट्स, स्पर्म कॉन्सिस्ट ऑफ फोर पार्ट्स. स्पर्मला चार पार्ट्स असतात, त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट असते हेड, दुसरी गोष्ट असते नेक, तिसरी गोष्ट असते बॉडी आणि चौथी गोष्ट असते टेल. स्पर्म हा स्पर्मॅटोजिनेसिसच्या प्रोसेसनं तयार होते हे सगळ्यांना माहीत आहे. टेस्टीजमध्ये सिंगल लेअर ऑफ जर्मिनल एपिथेलियम असतो, त्या एपिथेलियममधल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स स्पर्म तयार करतात ज्या की क्युबॉइडल असतात. आता स्पर्म जो असतो जर्मिनल एपिथेलियमपासून तयार होणारा त्याला ओव्हल शेपेड हेड असतो. या हेडमध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस हॅप्लॉइडच राहील. पहिली गोष्ट ते लक्षात घ्या तुम्ही की स्पर्म एक सेल आहे, हॅप्लॉइड सेल आहे. या स्पर्मला एक हेड असतो, हेडमध्ये न्यूक्लियस असतो हॅप्लॉइड. नंतर सायटोप्लाझम असतो, सायटोप्लाझममध्ये तुम्हाला जे गोल्जी बॉडी असतात, गोल्जी बॉडी, ह्या गोल्जी बॉडी स्पर्मच्या हेडवर एक कॅप तयार करतात. ही जी कॅप असते या कॅपला ॲक्रोझोमल कॅप म्हणतात. ॲक्रोझोमल कॅप, ही जी ॲक्रोझोमल कॅप असते ही गोल्जी बॉडी तयार करत असते. ॲक्रोझोमल कॅपला गॅलिया कॅपिटिस पण म्हणतात, गॅलिया कॅपिटिस. गॅलिया कॅपिटिस और ॲक्रोझोमल कॅप हे गोल्जी बॉडीनं बनवलेला पार्ट आहे. त्या कॅपमध्ये एक एन्झाईम्स असते, ह्या एन्झाईमला हायल युरिनिडेज म्हणतात. हायल युरिनिडेज हे एन्झाईम थोडं कॉन्सन्ट्रेटेड असते. हे एन्झाईम्स कोणत्याही गोष्टीला पंचर करू शकते. आधी हायल युरिनिडेज एन्झाईमपासून एक इंजेक्शन बनवलं होतं, जे इंजेक्शन हार्ट अटॅकच्या पेशंटला कोरोनरी आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉलचं मी तुम्हाला शिकवलं होतं की नाही, मायोकार्डियल इन्फॅक्शन, हार्ट अरेस्ट किंवा हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा माणसाच्या हार्टमध्ये कोरोनरी आर्टरी ब्लॉक होते. मी तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं की हार्ट अटॅक आणि हार्ट ब्लॉक ह्या दोन गोष्टी असतात. हार्ट ब्लॉक हा यसे नोडनं इम्पल्स दिनं बंद केलं किंवा इम्पल्स दिल्यानंतर पुढे ट्रान्सफर होत नसला तर हार्ट ब्लॉक होतो. म्हणजे हार्ट ब्लॉक हा इम्पल्सशी रिलेटेड आहे, म्हणजे नोडल टिश्यू म्हणजे कंडक्टिंग सिस्टीमशी रिलेटेड आहे.
जो की इम्पल्स देत असतो. हार्टला काम करण्यासाठी दोन कामं लागतात, एक तर ब्लड पाहिजे आणि दोन नंबरची गोष्ट इम्पल्स पाहिजे. आठवत असेल तुम्हाला मी सांगितलं होतं, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक बट द कार्डियाक बीट इज द न्यूरोजेनिक, असं मी सांगितलं होतं. म्हणजे माणसाच्या हार्टमध्ये जे कार्डियाक बीट येतो तो इम्पल्समुळे येतो, आणि हार्ट जिवंत राहू शकतो कारण त्याला ब्लड सप्लाय असतो. ब्लड सप्लाय करणारी, हार्टला ब्लड सप्लाय करणारी आर्टरी कोणती आहे? कोरोनरी आर्टरी. हार्टला दोन कोरोनरी आर्टरी असतात, लेफ्ट कोरोनरी आर्टरी आणि राईट कोरोनरी. तर लेफ्ट कोरोनरी आर्टरी मोठी असतो की राईट कोरोनरी आर्टरी मोठी असते? लेफ्ट कोरोनरी. शाबास, चांगला आठवत आहे तुम्हाला. लेफ्ट कोरोनरी आर्टरी मोठी असते का बरं? नाही, व्हेंट्रिकल तर दोन्ही मस्क्युलर नाही, पूर्ण हार्टच मस्क्युलर असते. लेफ्ट कोरोनरी आर्टरी मोठी का असते? नाही आठवत. लेफ्ट कोरोनरी आर्टरी मोठी याच्यासाठी असते कारण हार्टचं थिकेस्ट चेंबर लेफ्ट व्हेंट्रिकल असते. त्याला ज्याला ज्या चेंबरला पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करायचा असतो तो लेफ्ट व्हेंट्रिकल असतो. राईट व्हेंट्रिकलला फक्त लंग्सपर्यंत ब्लड पोचवायचं असतो. म्हणून लेफ्ट ॲट्रियम थिनेस्ट चेंबर असते, राईट ॲट्रियम थिक चेंबर असतो, राईट व्हेंट्रिकल थिकर चेंबर असते आणि लेफ्ट व्हेंट्रिकल थिकेस्ट चेंबर असते. ठीक आहे. तर त्या कोरोनरी आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल अटकला, लिपिड, फॅट्स, ट्रायग्लिसराइड्स हे ब्लडमधले कंटेंट आहेत. हे कंटेंट जे असतात, हे कंटेंट कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज तयार करतात. आपण अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यावर तुम्ही ऐकलं पण असणार की त्याची 30% आर्टरी ब्लॉक आहे, 70% आर्टरी ब्लॉक आहे. जेव्हा ती 100% ब्लॉक होते तेव्हा माणसाला हार्ट अटॅक येतो. अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कार्डियाक मसाज देतात, स्ट्रोक देतात, हो की नाही, CPR देतात. CPR माहीत असेल, ते हातामध्ये असे पंच असतात, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी असते आणि ते हार्टवर लावतात म्हणजे जोरानं हार्ट चालू होईल, झटका देईल. CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, हा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. कारण कार्डिओ आणि पल्मोनरी दोघांनाही तो जर्क देऊन सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याला CPR म्हणतात. ओके, ठीक आहे. तर तेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये जो कोलेस्ट्रॉल अटकतो तो कोलेस्ट्रॉल एकदम फास्ट काढण्यासाठी हायल युरिनिडेज एन्झाईमपासून इंजेक्शन बनवलं होतं, जे इंजेक्शन आधी देत होते. बरोबर आहे की नाही? हे इंजेक्शन जेव्हा देत होते तेव्हा हे इंजेक्शनमध्ये हे एन्झाईम्स आहे जे की कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे या एन्झाईम्सला कोणत्याही गोष्टीवर एन्झाईम्स पडलं की ते त्याला पंचर करते, म्हणजे ते त्याला छिद्र पाडू शकते, असं हे स्ट्रॉंग एन्झाईम्स असते. पण काही दिवसानंतर त्यापासून बनवण्याचं इंजेक्शन बंद केलं कारण काही लोकांना त्याचे किडनीचे प्रॉब्लेम सापडायला लागले. मग स्ट्रेप्टोकायनेज चालू केलं. पहिले युरोकायनेज होतं, मग स्ट्रेप्टोकायनेज होतं, असे वेगवेगळे जसे जसे ॲडवर्स इफेक्ट सापडतात तसे तसे इंजेक्शन चेंज होले. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा कोलेस्ट्रॉलच्या गोट्याला जर छिद्र पाडून पुढे नेऊ शकते तर हा झोना पेलिसिडाला पण पंचर करू शकते. कारण झोना पेलिसिडा स्ट्रॉंग असतो, ओहमला तो प्रोटेक्शन देतो. मी सांगितलं आहे तुम्हाला ह्या गोष्टीवर, हो की नाही? म्हणून आता हे लक्षात ठेवायचं की स्पर्मला हेड असते, हेडमध्ये न्यूक्लियस असतो हॅप्लॉइड, सायटोप्लाझम असतो, सायटोप्लाझममध्ये गोल्जी बॉडी असते, गोल्जी बॉडी ॲक्रोझोमल कॅप ऑर गॅलिया कॅपिटिस तयार करते आणि त्याच्या आतमध्ये एक एन्झाईम्स असते, त्या एन्झाईमला हायल युरिनिडेज म्हणतात. पुढे गेल्यानंतर स्पर्मला एक नेक असते. जसं आपली मान आहे, या मानेला कळक राहण्यासाठी त्याच्यामध्ये सर्वायकल व्हर्टिब्रा दिलेले, म्हणून आपली मान कळक आहे. तसं याच्या पण मानेमध्ये दोन सेंट्रिओल्स असतात, दॅट इज नेक कंटेन टू सेंट्रिओल. नेक कंटेन टू सेंट्रिओल्स, याला एंड नॉब पण म्हणतात, अँटेरियर एंड नॉब अँड पोस्टेरियर एंड नॉब. पण हा शब्द नीटमध्ये मी कुठं पाहिला नाही. तुम्हाला सेंट्रिओल माहीत पाहिजे, सेंट्रिओल तुमच्या बुकमध्ये पण दिलेला आहे. त्याच्यानंतर स्पर्मला एक लॉंग बॉडी नावाचा पार्ट असतो. या बॉडीमध्ये स्पर्मला युटेराईन कॅव्हिटीमध्ये धावण्यासाठी जेही एनर्जी पाहिजे,
ते एनर्जीसाठी त्याच्यात मायटोकॉन्ड्रिया बसलेला असतो. हा बॉडीमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आहे हाच एनर्जी स्टोर्ड हाऊस आहे, आणि हा एनर्जी स्पर्मला वर चढण्यासाठी देत असतो. जेवढी एनर्जी मायटोकॉन्ड्रिया स्टोर्ड आहे तेवढा स्पर्म ॲक्टिव्हली धावणार आणि ॲक्टिव्हिटी दाखवणार. जसं पूर्ण 100 बोगीची पण ट्रेन असली तर एकच बोगी त्याला ओळत असते, त्याला आपण इंजिन म्हणत असतो. इंजिनमध्ये एवढी शक्ती असते की ते 100 बोगी जोडू शकतील. तसा स्पर्म असतो 60 मायक्रॉनचा. 60 मायक्रॉन लेंथ असते स्पर्मची. त्या पूर्ण स्पर्मला चालवण्यासाठी, हलवण्यासाठी, पेनिट्रेशन करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एकटी बॉडी देते. म्हणून बॉडीला इंजिन रूम पण म्हणतात. बॉडी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंजिन रूम. आणि पुढे गेलो आपण की स्पर्मला एक लॉन्ग टेल असते. जो स्पर्म असतो त्याला लॉन्ग टेल असते. ही टेल डायरेक्शन चूज करण्यासाठी असते. आणि मोमेंटमुळे टेलची जेव्हा मोमेंट होते तेव्हा स्पर्म असेंडिंग डायरेक्शनमध्ये म्हणजे वरच्या दिशेनं चढत जातात. हे जर आपण युटेराईन कॅव्हिटी काढली, हा वजायना काढला, तर जेव्हा इंटरकोस होईल तेव्हा सिमेन इजॅक्युलेट होईल. आणि सिमेन इजॅक्युलेट झाले की सिमेनमध्ये स्पर्म असतील. हे स्पर्मचे हेड आहेत. खाली जशी जशी टेल हलवतील तसे तसे स्पर्म वरवर चढतील. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की याच्यामध्ये अँटीव्हर्जन आणि अँटीफ्लेक्शन म्हणजे अँगल पण करावं लागते. जसं आपण बोटिंग करतो, बोटिंग करताना खाली एक पत्रा टाकलेला असतो आपण. तो पत्रा जर राईट साईडला फिरवला तर बोट लेफ्ट साईडला जाते, लेफ्ट साईडला फिरवला तर राईट साईड. म्हणजे पाण्यामध्ये डायरेक्शन चूज करण्यासाठी ते खाली जे टेल टाकतो आपण, तसं स्पर्म टेल हलवतो वर 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 चढतो. आणि टेल राईटला गेली की तो लेफ्ट फॅलोपियनमध्ये जातो, लेफ्टला गेली तर राईट फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो. हो की नाही? यस. म्हणून स्पर्मला एक टेल असते. पण जो मागचा सेंट्रिओल आहे, या मागच्या सेंट्रिओलपासून स्पर्मच्या पूर्ण बॉडीमध्ये एक सेंट्रल ॲक्सिस असते टाकलेला. जसं आपल्या बॉडीत मधात व्हर्टिब्रल कॉलम टाकलेला आहे ज्याच्यामुळे बॉडी कडक राहू शकते. ज्यांना शेपटी आहे त्यांच्या शेपटीमध्ये पण काही लेवलपर्यंत बोन असतात, पुढे बोन गायब होतात. म्हणजे त्यांची जी शेपटी आहे त्या शेपटीच्या काही भागापर्यंत बोन्स असतात, म्हणून शेपटी कडक राहते. तसं सेम मॅटर आहे की स्पर्मची जे सेंट्रल ॲक्सिस निघते हा सेंट्रिओलपासून निघतो. आणि सेंट्रिओल बॉडीलाही कव्हर करतो आणि टेलच्या अर्ध्या भागापर्यंत कव्हर करतो. अर्ध्या भागामध्ये सेंट्रल ॲक्सिस नसतो. तर ज्या सेंट्रिओलपासून तर टेलच्या जेवढ्या भागापर्यंत सेंट्रल ॲक्सिस असते तेवढ्या भागाला स्पर्मचा मिडल पीस म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज मिडल पीस. आणि जो पार्ट आहे आखरीचा त्याला म्हणतात एंड पीस. पण इथून टेल सुरू झाली. स्पर्मची टेल इथूनच सुरू झाली. स्पर्मची टेल एक असा पार्ट आहे की जिचा काही भाग मिडल पीसमध्ये येतो, काही भाग एंड पीसमध्ये पण येतो. ओके. आता स्पर्मला एक हेड असते, त्या हेडवर गॅलिया कॅपिटिस नावाची कॅप असते, ज्याला ॲक्रोसोमल कॅप पण म्हणतात, ज्याच्यात एन्झाईम असते हायल युरिनिडेज. स्पर्मची कॅप बनवायचं काम गोल्जी बॉडी बनवत असते. नंतर स्पर्मला एक नेक असते ज्याच्यामध्ये दोन एंड नॉब असतात म्हणजे सेंट्रिओल्स असतात. नंतर स्पर्मला बॉडी असते ज्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. मायटोकॉन्ड्रिया असतो म्हणून पूर्ण स्पर्मला धावण्याची एनर्जी बॉडीतून भेटते, म्हणून बॉडीला इंजिन रूम म्हणतात. आणि नंतर टेल असतो. लॉन्ग टेल असते की जे टेल डायरेक्शन चूज करण्यासाठी मदत करते आणि असेंडिंग डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी पण मदत करते. असे 80 to 120 million sperm पर इंटरकोस हेल्दी मॅनकडून फिमेलच्या वजनामध्ये पुश केल्या जातात. कळलं? आता हा स्पर्म जेव्हा जन्माला येतो, जसं बाळ आईच्या पोटातून जन्माला आलं,
तर पहिले ते स्वतः जगण्यासाठी सक्षम नसते, त्याचं जगणं तुम्हाला सुरू करावं लागते, त्याचा त्याला तुम्हाला हेल्दी करावं लागते, किती त्याची केअर करावं लागते. तसं आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याचं रिसस्टिटेशन करण्यासाठी जशी नर्स असते तशी टेस्टिसच्या आतमध्ये पण टॉल अँड कॉलमनर सेल सांगितल्या, कॉल्ड अ सेल ऑफ सर्टोली ऑर नर्स सेल. त्या नर्स सेल स्पर्मला हेल्दी करतात आणि कीप इट अलाईव्ह, मरणाऱ्या स्पर्मला वाचवतात. जेव्हा स्पर्म नवीन तयार होतो, जेव्हा स्पर्म तयार झाला स्पर्मॅटोजिनेसिसच्या प्रोसेसनं, तर स्पर्म एकदम असा तयार होत नसतो, पहिले तयार होतो आणि ती जी आपली टॉल कॉलमनर सेल असते नर्स सेल, त्याच्यावर हेड त्याला चिपकून राहिलेलं असते आणि मग बॉडीचे एक एक पार्ट तयार होत होत तो डेव्हलप होतो. आता ती प्रोसेस मला तुम्हाला इकडे सांगायची आहे. हां, आता स्पर्मॅटोजिनेसिस ही जी प्रोसेस आहे, स्पर्मॅटोजिनेसिस ही प्रोसेस टेस्टिसच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये होते, ती कशी होते तो आपला प्रश्न आहे. स्पर्मॅटोजिनेसिस याच्यामध्ये पहिले तुम्ही मायटॉसिस आणि मियोसिस या दोन गोष्टी समजून घ्या. तुम्हाला 8, 9, 10th झालं असेल, त्याच्यामध्ये गोष्ट अशी असते की कोणतीही जेव्हा सेल, कोणती सेल असं, ती सेल जेव्हा मायटॉसिसमध्ये जाते, समजा आता ही आपण डिप्लॉइड सेल घेतली, म्हणजे हिच्यात 46 क्रोमोझोम आहे, तर मायटॉसिस कधीही इक्वेशनल सेल डिव्हिजन करते. इक्वेशनल सेल डिव्हिजन करते म्हणजे तिच्या दोन सेल नाही तयार करत, तिच्या सारख्या दोन सेल तयार करते. म्हणजे जेवढं या सेलमध्ये कंटेंट असणार तेवढंच याही सेलमध्ये कंटेंट असते. ही पण डिप्लॉइड सेल राहील आणि ही पण डिप्लॉइड सेल राहील. एका सेलचे दोन तुकडे नाही करत, त्या सेलसारख्या दोन सेल ती पहिली सेल तयार करते. ही मदर सेल आहे, ह्या तिच्या दोन डॉटर सेल आहेत. पण ह्या दोन डॉटर सेल बनल्या म्हणजे ही मदर सेल राहील असं नाही, तिच्यापासून दोन बनल्या. हिच्यामध्ये 46 आहे क्रोमोझोम, तर ह्या दोघींमध्येही 46 आहे. हिच्यामध्ये दोन गोल्जी बॉडी असतील तर यांच्यामध्येही दोन गोल्जी बॉडी येतील. याच्यामध्ये दोन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल तर याच्यामध्ये पण दोन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम येतील. याच्यामध्ये दोन व्हॅक्युल्स असतील तर याच्यामध्ये पण दोन व्हॅक्युल्स येतील. याच्यामध्ये चार मायटोकॉन्ड्रिया असतील तर याच्यामध्ये पण चार मायटोकॉन्ड्रिया येतील. याचा अर्थच तो आहे, तिच्यासारख्या दोन तयार करणे म्हणजे मायटॉसिस. आता समजा तुम्ही जर कोणतीही 46 क्रोमोझोमवाली सेल जर घेतली, ही 46ची सेल घेतली आपण, 46ची, तर काय होते, मियोसिस ही जी प्रोसेस असते ही रिडक्शनल सेल डिव्हिजन असते. रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हणजे तिचे एकीचे दोन भाग होणे, म्हणजे 100% सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या होणे. मग मियोसिस नावाची जी प्रोसेस असते, हे मियोसिस दोन स्टेपमध्ये कम्प्लीट होते, एक मियोसिस फर्स्ट आणि एक मियोसिस सेकंड. मियोसिस कधीही सिंगल स्टेपमध्ये कम्प्लीट होत नसते, पण मियोसिसमध्ये जी सेल जाणार आहे, जी मदर सेल मियोसिसला जाणार आहे, तिला तिच्यासारख्या सेल तयार करायच्या नाही आहे, तिला तिच्यापेक्षा अर्ध्या सेल पण चार सेल तयार करायच्या असतात. म्हणून मियोसिस फर्स्ट जे होत असते, मियोसिस फर्स्ट, या मियोसिस फर्स्टमध्ये जेव्हा ह्या दोन सेल तयार होतील, तेव्हा 46 क्रोमोझोमचे 23 इकडे येतील, 23 इकडे येतील. गोल्जी बॉडी हिच्याजवळ दोन असतील तर हिच्याजवळ एक येईल. हिच्याजवळ मायटोकॉन्ड्रिया दोन असतील तर हिच्याजवळ एक येईल. हिच्याजवळ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन असेल तर हिच्याजवळ एक येईल. म्हणजे सगळं अर्ध झालं. पण मियोसिस पहिल्या स्टेपमध्येच जेव्हा रिडक्शन करते, दोन हॅप्लॉइड सेल तयार करते, हे फक्त मियोसिस फर्स्ट आहे. मियोसिस सेकंड जेव्हा करायचं आहे,
तर आपल्याला 46 क्रोमोझोमच्या 23 वाल्या चार पाहिजे. पण पहिल्या स्टेपमध्ये दोनच बनल्या. आणि आता यांना डबल रिडक्शन केलं तर मग 11.5 क्रोमोझोम येईल असं तर कधी होत नसते. म्हणून मियोसिस सेकंड जेव्हा होत असते तेव्हा आता ही पण मायटॉसिसमध्ये जाईल आणि ही पण मायटॉसिसमध्ये जाईल. म्हणजे इच्यासारख्या आता दोन बनवेल आणि इच्यासारख्या दोन बनवेल. म्हणजे मियोसिस सेकंड हे कधीही मायटॉसिससारखंच होत असते. मियोसिसमध्ये पहिल्या झटक्यातच एकाच्या दोन होऊन जातात अर्ध्या अर्ध्या. आणि सेकंड मियोसिस म्हणजेच मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे मायटॉसिसच होते. हा कन्सेप्ट पहिले तुम्ही स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये समजून घ्या. कळलं? मियोसिसमध्ये दोन स्टेप होतात. दोन्ही स्टेप रिडक्शनवाल्या नसतात. पहिली रिडक्शनवाली असते, दुसरी इक्वेशनल सेल डिव्हिजन असते. मियोसिसमध्ये 46 क्रोमोझोमवाली सेल दोन पार्टमध्ये डिवाईड झाली तर 23 होईल. आणि त्याच्यातली एक 23 पुन्हा मियोसिसमध्येच गेली तर मग 11.5 क्रोमोझोम होतील. हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. मियोसिस सेकंड इज इक्वल टू मायटॉसिस. समजलं? लक्षात आलं? ओके. म्हणजे मियोसिस शिवाय मायटॉसिसच्या कंप्लीट होऊ शकत नाही. मियोसिसमध्ये आपल्याला अशा चार सेल बनवायच्या असतात. अशा चार सेल बनतील आणि ह्या चारही सेल 23 राहतील. म्हणजे एक डिप्लॉइड सेल चार हॅप्लॉइड सेलमध्ये तयार होते. आता ह्या चार हॅप्लॉइड सेल तयार होत असताना पहिले डिप्लॉइड सेल दोन हॅप्लॉइडमध्ये होते मियोसिस फर्स्टनं आणि नंतर मायटॉसिस नावाच्या प्रोसेसनं ह्या डिवाईड होतात. हे पण मायटॉसिसनं दोन दशेच्या तशा बनवल्या, हिनं पण बनवल्या. हे ॲक्च्युली आपले असे स्पर्म बनतील. आता मला तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिस नावाची प्रोसेस शिकवायची आहे. या स्पर्मॅटोजिनेसिसमध्ये तेच होते. स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट्स आणि स्पर्मॅटिड्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म फ्रॉम सिंगल लेयर ऑफ जर्मिनल एपिथेलियम इन द सेमिनिफेरस ट्यूबुल इज कॉल्ड एज स्पर्मेटोजेनेसिस. ओके. स्पर्मॅटोजिनेसिस नावाची जी प्रोसेस आहे या स्पर्मॅटोजिनेसिसमध्ये पहिले स्पर्मॅटोगोनिया नावाची सेल तयार होते. स्पर्मॅटोगोनिया नंतर मग स्पर्मॅटोसाइट्समध्ये कन्वर्ट होते. पण स्पर्मॅटोसाइट्समध्ये दोन गोष्टी असतात. एक असते प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, नाही उभंच लिहितो, एक असते प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स नंतर तयार होते सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. आणि नंतर तयार होतो स्पर्मॅटिड्स. म्हणजे आता हे जे आहे हे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू. आता तुम्हाला समजून घेण्यासाठी स्पर्मॅटोगोनिया, मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आणि मग स्पर्मॅटिड, अशा चार स्टेप्स आहेत. हे पहिले लक्षात घेऊन घ्यायचं. आता तुम्हाला मी काल टेस्टीस काढून दाखवली, त्या टेस्टीसच्या आतमध्ये एक कोणती सेमिनिफेरस ट्यूबुल कापली,
अशी टेस्टीस काढली होती लॉन्जिट्युडनल सेक्शनमध्ये, त्याच्यात 200 to 300 लोब्युल दाखवले होते आणि त्या लोब्युलमध्ये सेमिनी फेरस्ट्युब्युल दाखवते. हे आता आपण असं कट केलं तर हे सेमिनी फेरस्ट्युब्युल मी इथं काढली. काल दाखवलं नाही का मी तुम्हाला टेस्टीजच्या ट्रान्सफर सेक्शनमध्ये टेस्टीजला असं कापलं होतं, ट्युनिका वजानॅलिस, ट्युनिका अल्बुजुनिया, ट्युनिका वस्कुलोजा आणि मग दे इट कंटेन मेनी सेमिनी, त्याच्यातली एक सेमिनी फेरस्ट्युब्युल मी काढली आणि ह्या सेमिनी फेरस्ट्युब्युलच्या आतमध्ये गेलो आपण. एवरी सेमिनी फेरस्ट्युब्युल इज लाईन बाय बेसमेंट मेम्ब्रेन. पहिले हे बेसमेंट मेम्ब्रेननं लाईनिंग करते आणि अटॅच विथ द बेसमेंट मेम्ब्रेन देअर इज अ सिंगल लेअर ऑफ जर्मिनल एपिथेलियम. हे जर्मिनल एपिथेलियमच्या सेल्स आहेत. आता हा जर्मिनल एपिथेलियल टिश्यू झाला कारण मल्टिपल सेल्स एका ठिकाणी येऊन टिश्यू बनवतात. आता ह्या ज्या जर्मिनल एपिथिलियमच्या सेल्स असतात ह्या पहिले खूप वेळेस मल्टिप्लाय होतात, खूप वेळेस मल्टिप्लाय होतात आणि ठरवतात की चला आता आपण स्पर्म बनवायला जाऊ. आता जेव्हा ह्या मल्टिप्लाय होतात तेव्हा त्यांना नाव पडते प्रायमॉर्डियल सेल्स, की ज्या आता समजा ह्या 50 काढल्या मी, या 50 500 बनवल्या बरोबर, मग 500 तुमच्याजवळ जर्मिनल एपिथिलियमच्या सेल झाल्या, त्या 500 समजा 100 सेल म्हणतात की आम्ही स्पर्म बनवायला चाललो, आम्हाला स्पर्म बनवायचा आहे. मग ज्या सेल सगळ्यात पहिले स्पर्म बनवायला जातात तेव्हा त्यांना म्हणतात प्रायमॉर्डियल सेल, प्रायमॉर्डियल सेल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सेमिनी फेरस्ट्युब्युलच्या आतमध्ये जे जर्मिनल एपिथिलियमच्या सेल्स आहेत, ग्रुप ऑफ सेल्स मिळून एपिथिलियल टिश्यू बनला, त्या सेल्स पहिले मायटॉसिस प्रोसेसनं डिवाईड 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 होत राहतात, जितका बल्क पाहिजे तेवढा बल्क तयार करतात. कारण 80 to 120 million स्पर्म जण जे आहे म्हणजे काही सोपं नाही आहे ते, म्हणून त्या प्रायम ज्या जर्मिनल एपिथिलियल टिश्यूच्या सेल्स असतात त्या मल्टिपल डिव्हिजनमध्ये जातात आणि मल्टिपल डिव्हिजनमध्ये गेल्या की त्यांच्यातल्या काही सेल ठरवतात. 50 500 सेल बनवल्या, 500 सेलमधल्या काही सेल म्हणतात, समजा आता 100 सेल म्हणतात की चला आपण स्पर्म बनवायला जाऊ. ज्या स्पर्म बनवायला पुढाकार घेतात, ज्या पुढे जातात की आम्ही आता डिवाईड नाही होणार, आम्ही आता स्पर्म बनवाकडे चाललो, प्रोसेस चालूच आहे मागे, यांचं डिव्हिजन सुरूच आहे, पण जेव्हा बल्क अमाऊंटमध्ये तयार होईल तेव्हा ते ठरवतात की आता आम्ही स्पर्म बनवायला चाललो. ज्या सेलनं 100 सेलनं पुढाकार घेतला की आम्ही आता स्पर्म बनवायला चाललो त्यांना प्रायमॉर्डियल सेल म्हणतात. म्हणजे 100% प्रायमॉर्डियल सेल ज्या असतात ह्या डिप्लॉईडच असतील कारण त्या मायटॉसिसनं तयार झालेल्या आहेत. मग आता प्रायमॉर्डियल सेल 100 जणी एक झाल्या आणि त्यांनी म्हटलं, जसं आपल्या ओल्ड सिटीमध्ये 1000 पोरं असतील त्याच्यातले आता 200 पोरं असे ठरवून राहिले की आम्ही आता पुण्याला जाऊ सेटल व्हायसाठी, तर त्या आल्या, ते सगळेच्या सगळे 200 मित्र आले की आपण पुण्याला जाऊ, म्हणजे त्यांनी पुढाकार घेतला की आपण आता तिकडे जाऊ, तसं यांनी ठरवलं की आता आपण स्पर्म बनवायचं. तर ह्या ज्या प्रायमॉर्डियल सेल्स असतात या सेल्स पुढे गेल्यानंतर स्वतः मल्टिप्लाय मल्टिप्लाय होत होत यांच्यापासून पहिले मायटॉसिस नावाची, म्हणजे आता हे ज्या प्रायमॉर्डियल सेल्स आहेत या सेल्समध्ये पहिले मायटॉसिस होऊन स्पर्मॅटोगोनिया नावाच्या सेल्स तयार होतात. म्हणजे आली पहिली स्टेप त्यांची स्पर्म तयार करण्यासाठी आणि ह्या 100% ट्वाईस यन म्हणजे डिप्लॉईड असतात स्पर्मॅटोगोनिया. मग आता स्पर्मॅटोगोनियामध्ये प्रायमॉर्डियल सेल 100 असतील त्यांनी 200 स्पर्मॅटोगोनिया तयार केले. स्पर्मॅटोगोनिया नावाची सेल ही कधीही डिप्लॉईड असते. ओके, मग ह्या स्पर्मॅटोगोनिया सेल जी आहे ही स्पर्मॅटोगोनिया सेल पुन्हा जेव्हा मायटॉसिसमध्ये जाईल तेव्हा त्यांच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स बनतील, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स बनतील, म्हणजे ह्या पण डिप्लॉईडच राहतील.
म्हणजे तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवणे आहे, ही सेल डिप्लॉइड आहे, ही पण सेल डिप्लॉइड आहे, आणि इथून मियोसिस प्रोसेस सुरू होईल. ओके, आता मियोसिस प्रोसेसमध्ये जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स नावाची सेल आहे, समजा मी इथं एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल काढले, या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचा न्यूक्लियस ट्वाईस N आहे. या सेल्स आता स्पर्म बनवण्यासाठी पहिले मियोसिस फर्स्ट करतील, फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. आणि सगळ्यांना लक्षात आलं असेल की या आता सेल दोन सेल बनवतील, आणि ह्या ज्या दोन सेल बनवतील ह्या मात्र हॅप्लॉइड राहतील, ही आणि ही हॅप्लॉइड राहील. ओके, म्हणजे ही जी प्रोसेस बनल्या, दोन सेल बनल्या, ही आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स ज्याही बनतात त्या मियोसिस फर्स्टनं बनतात. म्हणजे आता ही पण सिंगल N आली आणि ही पण सिंगल N, म्हणजे हॅप्लॉइड आला. म्हणजे आपण कुठे आलो, इथे आलो. स्पर्मॅटोजिनेसिसच्या प्रोसेसमध्ये पहिली स्टेप्स कोणती आहे की ज्याच्यात हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या दिसतील, तर ती कोणती आहे? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्सपर्यंत सगळ्या सेल डिप्लॉइड असतात, तिथून मियोसिस फर्स्ट चालू होते. तिथून मियोसिस फर्स्ट झालं, बरोबर आहे, तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स ही हॅप्लॉइड असते, आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आता मियोसिस सेकंडमध्ये जातील. मियोसिस सेकंड म्हणजे यांच्यामध्ये मियोसिस होईल की मायटॉसिस होईल? आता मायटॉसिस होईल. मियोसिस सेकंड म्हणजे मायटॉसिस, म्हणजे ह्या दोन सेल तयार करतील, आणि ह्या दोन सेल ज्या तयार करतील ते आपले स्पर्मॅटिट्स, स्पर्म नाही अजून, म्हणजे ही सिंगल N आहे, हिच्या दोनमध्ये पार्ट झालं, ही दोघी मायट सिंगल Nवाल्या राहतील, ह्या पण सिंगल, म्हणजे ह्या ज्या आहेत या स्पर्मॅटिट्स आहेत. आता ह्या ज्या स्पर्मॅटिट्स आहेत या स्पर्मॅटिट्स स्पेमिनिफेरस ट्यूब्युलमध्येच राहतात, आणि तिथे ज्या टॉल अँड कॉलमनर सेल्स असतात, टॉल अँड कॉलमनर सेल्स ज्याही आहेत, ज्याला आपण नर सेल्स म्हटलं, सेल ऑफ सर्टोली म्हटलं, त्याच्यात यांचं फर्दर मॅच्युरेशन चालू होते. म्हणजे यांचं हेड या नर सेलला किंवा सेल ऑफ सर्टोलीच्या टीपमध्ये बरोबर फिट करतात, आणि तिथून त्याला न्यूट्रिशन सप्लाय करत राहतात. न्यूट्रिशन सप्लाय केल्यानंतर मग त्याला नेक तयार होते, मग त्याला बॉडी तयार होते, नंतर मग त्याला टेल तयार होते आणि स्पर्म तयार होतो. स्पर्म तयार झाला म्हणजे स्पर्मॅटिट्स हा स्पर्मचा लहानपणची स्टेज आहे, तो जगण्यास समर्थ नसतो. जसं आईचं लेकरू जन्माला आल्याबरोबर ते जगण्यास समर्थ नसते, त्याला पहिले जगवणं सुरू करून द्यावं लागते, हे काम नर्स करते. मी काल सांगितलं होतं की ॲम्नियोटिक फ्लूड काढणे, नाकातून तोंडातून पूर्ण धुणे, त्याला रडवणे, त्याच्या स्क्रोटममध्ये टेस्टीज आल्या की सगळ्या गोष्टी पाहणे, त्याच्यानंतर तो जगण्यास समर्थ आहे. त्याचं स्वतःचं लंग, स्वतः ब्लड प्युअर करणं सुरू झालं, त्याचं रेस्पिरेशन सुरू झालं, तेव्हा कुठं तो आपण रिलेटिव्सच्या हातात देतो, म्हणजे तो जगण्यास समर्थ झाला. तसा स्पर्म तयार झाल्याबरोबर नर्व सेल्स त्याला घेऊन घेतात, त्याला न्यूट्रिशन देतात. त्याला न्यूट्रिशन सप्लाय करण्याच्या प्रोसेसला स्पर्मिओजिनेसिस म्हणतात. स्पर्मिओजिनेसिस म्हणजे त्या प्रोसेसमध्ये स्पर्मला हेल्दी ठेवल्या जाते आणि मेक इट अलाईव्ह, त्याला जगवल्या जाते. मग स्पर्मला हळूहळू गोल्जी बॉडी येईल, गोल्जी बॉडी ॲक्रोसोमल कॅप तयार करेल, त्याच्यात हायल युरिनिडेज भरेल, त्याच्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया भरेल, नंतर त्याची टेल प्रिहेन्सिबल लाँग टेल कळेल, त्याला सेंट्रल ॲक्सिस देईल, तो पूर्ण झाला. म्हणून मी हे आधी शिकवलं, हे जर तुम्हाला काय बोलून आलो मायटोकॉन्ड्रिया काय हे कळलं नसतं, तर मग स्पर्मिओजिनेसिस समजलं नसतं.
आणि नंतर स्पर्मिओजिनेसिसची प्रोसेस झाली की सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये स्पर्म जमा होतात, तिथून रेटे टेस्टीजमध्ये येतात, रेटे टेस्टीजमधून इप्रोडक्ट्युलमध्ये येतात आणि तिथून इपिडिडायमिसमध्ये स्टोर होतात. ओके, इथे आपलं स्पर्म आणि स्पर्मॅटोजिनेसिस ह्या दोन्ही प्रोसेस संपल्या. काही डाऊट आहे? म्हणजे आता आपण फिमेलची रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम सुरू करून ओहम ॲम्पुलामध्ये आणून ठेवला, मग मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम शिकून स्पर्म पण आणला. आता उद्या आपल्याला फर्टिलायझेशन शिकायचं आहे, म्हणजे आपण चॅप्टरच्या लास्ट स्टेपमध्ये आलेला. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे आपण आता इथं जो पार्ट येणार आपला, टू थर्ड पार्ट आपला संपला, आखरीचा वन थर्ड पार्ट आता आपला सुरू होईल की फर्टिलायझेशन. हा पण 10 मार्काचा आपला, हा पण सेमी लाँग क्वेश्चन आहे फर्टिलायझेशन, आणि त्याच्यानंतर मग क्लिवेजेस पुन्हा लाँग क्वेश्चन आहे. ओके, कोणाला काही डाऊट आहे? या चॅप्टरचे MCQ सॉल्व्ह करणं आता सुरू करून द्या. ओके.